राहुरी तालुक्यामध्ये मागील काळामध्ये झालेले राजकीय वाद, हाणामाऱ्या, शस्त्रांचा वापर, निवडणुकीच्या काळामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तालुक्यामधील एकूण 2256 जणांवरती राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 110 जणांच्या विरोधामध्ये तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. याबाबतच्या नोटीसी संबंधांना पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी बजावल्या आहेत, त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आता खळबळ उडाली आहे. राहुरी तहसील कार्यालय तसेच राहुरी पोलीस ठाणे यांच्याकडे या कारवाईच्या पूर्ततेसाठी अनेकांची धावपळ सुरू झाली आहे. याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिसांमध्ये म्हटलं आहे की सामनेवाला हा अतिशय अडदांड प्रवृत्तीचा आहे, त्याच्या हातामधनं भविष्यामध्ये एखाद्या दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा, शासकीय मालमत्तेचं नुकसान, अगर जातीय तणाव घडण्याची शक्यता आहे. सध्या राहुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पाडण्यात येणार आहेत, त्यासाठी निवडणूक आयोग आदेश आचारसंहिता राबवणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था बंदोबस्तामध्ये व्यग्र असण्याचा फायदा घेऊन सामनेवाला हा स्वतः अगर त्याच्या हस्तकाच्या मार्फत निवडणुकीमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था यास बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये सामनेवाला यांच्याकडनं कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्ता आणि जीवितांचं नुकसान होऊ नये यासाठी सामनेवाला याच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा नोटिसा तालुक्यामधील 2256 जणांना पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी बजावल्या आहेत. यामध्ये 1870 जणांना चॅप्टर, 2076 जणांवरती जमावबंदी, तसेच 110 जणांच्या विरोधामध्ये तडीपारीचे प्रस्ताव करण्यात आलेत. तसेच राहुरी पोलीस ठाणा हद्दीमध्ये असलेले 103 परवानाधारक शस्त्र जमा करून घेण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेला धोका निर्माण करतील अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती सदर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आगामी निवडणुका शांततेमध्ये पार पाडण्यास मदत होईल असा विश्वास तहसीलदार फसेउद्दीन शेख यांनी व्यक्त केलाय. येत्या दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी अहमदनगर लोकसभा 37 मतदारसंघासाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने 223 राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत तसेच आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. CRPC अंतर्गत ज्या काही तरतुदी होत्या त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आली असून CRPC च्या एकूण 107 कलमान्वये एकूण 1159 प्रस्ताव या न्यायालयाकडे प्राप्त झाले होते. एकूण 1159 प्रकरणांपैकी आजपर्यंत 113 प्रकरणांमध्ये तात्पुरते बंदपत्रक घेण्यात आलेले आहेत. उर्वरित जे प्रस्ताव आहेत त्यावर सुद्धा तात्काळ कारवाई या कार्यालयामार्फत केली जात आहे. जे काही निवडणूक होणार आहे ती प्रशासनाने अतिशय गंभीरपणे घेतली असून आदर्श आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही, यासाठी CVG लॅबद्वारे सुद्धा आदर्श आचारसंहिता कक्षाकडे ज्या काही तक्रारी प्राप्त होत आहेत त्यावर कारवाई करण्याची प्रोसेस या कार्यालयामार्फत सुरू आहे. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मान्य जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1)(3)नुसार प्रतिबंधात्मक आदेश अलविदा जारी करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जे काही शस्त्र परवानाधारक होते निवडणुकीच्या अनुषंगाने असे जे शस्त्र होते एकूण 103 शस्त्र पोलीस निरीक्षक राहुरी यांच्यामार्फत त्यांच्या कार्यालयामध्ये जमा करून घेण्यात आलेले आहेत. CRPC 144 अंतर्गत जे काही तात्पुरत्या हद्दपारीबाबतची कारवाई होती असे एकूण 104 प्रस्ताव प्रांताधिकारी महोदयांकडे पाठवण्यात आलेले आहेत. एकंदरीतच जे काही कायदा सुव्यवस्था बिघडवणारे तत्व आहेत, आदर्श आचारसंहितेला धोका पोहोचेल अशा ज्या काही कृती ज्यांच्याकडून घडण्याची आवश्यक
खबरदारी आम्ही घेत आहोत आणि येणारी निवडणूक पारदर्शकपणे सुरळीतपणे आणि निष्पक्षपणे पार पडली जाईल यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसमदार सी 24 तास राहुरी।